कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज 1.5 लाखाच्या मताधिक्यानं विजयी झाले. आमदार सतेज पाटील यांनी श्रीमंत शाहू महाराजांना विजयी करण्यात मोठा हातभार लावला, पण त्यांच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला अपेक्षित इतकं मताधिक्य मिळालं नाही, त्यामुळे आमदार ऋतुराज पाटील यांची आगामी विधानसभेची वाटचाल खडतर बनली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती 1,54,000 मताधिक्य घेऊन विजयी झाले. या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांची भूमिका नक्कीच महत्त्वाची होती, पण त्याचवेळी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ म्हणजे आपला बालेकिल्ला असा दावा करणाऱ्या सतेज पाटील यांना आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. करवीर तालुक्यात शाहू महाराजांना तब्बल 71,995 इतकं मताधिक्य मिळालं. राधानगरी विधानसभा मतदारसंघात 65,604 इतकं मताधिक्य मिळालं, पण कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला अपेक्षित मताधिक्य मिळालेलं नाही. या निवडणुकीत महायुतीचे संजय मंडलिक यांच्यासाठी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, समरजित सिंह घाडगे यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचार मोहीम राबवली. जाहीर सभा घेण्यापेक्षा छोटे मेळावे आणि प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क साधून मंडलिक यांचा प्रचार करण्यात आला. तर आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, युवराज संभाजीराजे, मालोजीराजे आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शाहू महाराजांसाठी प्रचार केला आणि जोडण्याही लावल्या. पण कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघानं सतेज पाटील यांच्या दाव्यांना आणि आत्मविश्वासाला सुरुंग लावला. कोल्हापूर दक्षिणमधून शाहू महाराजांना 1,23,873 मतं मिळाली, तर संजय मंडलिक यांना 1,17,171 मतं मिळाली. दक्षिण मतदारसंघातील कोल्हापूर महानगरपालिकेच्या 38 प्रभागातून संजय मंडलिक यांना मताधिक्य मिळाले, तर दक्षिणमधील ग्रामीण मतदारांनी मात्र काँग्रेसला हात दिला. पण एकूण आढावा घेतला तर दक्षिणमधून शाहू महाराजांना केवळ 6,702 इतकंच मताधिक्य मिळाले. आमदार ऋतुराज पाटील यांचा कमी झालेला जनसंपर्क, कुरघोडीचं राजकारण आणि राजकीय भूमिकेबद्दल लोकांच्या मनातील नाराजी यामुळं शाहू महाराज यांच्यासारखे उमेदवार असूनही कोल्हापूर दक्षिणनं काँग्रेसला नगण्य मताधिक्य दिले आणि यावरूनच ऋतुराज पाटील यांची आगामी विधानसभेसाठी खडतर वाटचाल असल्याचं दिसून येतंय. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह विजय कुंभार.